जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार, मी प्रीती रमेश शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती, मालवाडी लाटे येथील नववीची विद्यार्थिनी। आज आपल्या समोर शिवचरित्र एक संस्कारांचा धडा याविषयी बोलणार आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। मुजरा मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो आता गाय त्या सागरा समान, ज्यांचं छत्र म्हणजे आभा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातील धगधग तसा अभिमान, आणि काय आहे सह्याद्री जो त्या शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा महाराष्ट्राचा भगवा असं म्हणत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब। पण मुलकामध्ये राहून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार करणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, आणि ज्यांचा इतिहास ठरवला की पाणी येईल आणि अंगावर शहाऱ्याशिवाय राहत नाही असे ते शिवाजी महाराज, आणि पित्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवलं असे ते शंभूराजे। म्हणतात ना, नियतीचे मालिक बना परंतु परिस्थितीचे गुलाम बनू नका। म्हणूनच तर रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणास्यर्पिते अजन्मही काया, चरणास्यर्पिते अजन्मही काया, जगदीश्वराने जोडली ज्याची त्याची ख्याती, जगदीश्वराने जोडली ज्याची त्याची ख्याती, प्रथम वंदिते तुमामी छत्रपती, प्रथम वंदिते तुमामी छत्रपती। 16 शतकात एक तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडा वाजू लागले, एक रुई ते सह्याद्रीच्या दाराकडे दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला। इतिहास घडवणारे अभियंत्रे जन्मले न कुठे, झुगवलेल्या हिमालया कुजतो आम्ही शिवराया, सहन होणार नाहीत स्वराज्याची फळे, ज्यांच्या जातीवंत हृदयात आमच्या झळकतात आऊसाहेब, विसरणार नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभूराजे ठेवले कुडोळ्यातील अश्रू आपोआपच गळतात, अरे जिथं पडती पावलं आमची त्या इतिहासाच्या वाटा वागतात, एका शूर गुलामीच्या काळात एक शूर सौदामिनी काढली आणि तिच्या निद्री शिवराय नामक झेंडावर जन्मले आणि छत्रपती म्हणून स्वराज्याचे तोरण झाले। शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंच होते। 18 पगड जातीतील मावळ्यांना साथीला घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापले। एक होते शिवाजी, त्यांना भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती मावळ्यांची, आणि शिकवण होती आई जिजाऊंची, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी, 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतात त्यांचं नाव बाजी, 10 तुटली तरी लढत राहतात त्यांचं नाव तानाजी, 8 तासात दिल्ली पुण्याला घोडा आणतात त्यांचं नाव संताजी, 1.5 तासात शत्रूंच्या तंबूंचा कळस कापतात त्यांचं नाव धनाजी, जिवंत भागाचा जबडा टराटरा फाडतात त्यांचं नाव छत्रपती संभाजी, आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी। त्या काळच्या मावळे एकनिष्ठ होते, पण आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो? आजकालची बहुतांशी तरुण काठी 31 रात्री जर गडकोट किल्ल्यांच्या पायथ्याशी जर डर्टी मनाने पार्टी करत असतील ना, तर त्यांची गटी सुरक्षित राहतील का, हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे। शत्रूंचा गर्दनकाळ परवा न जीवाची, महाराजांच्या शूरवीरांनो, जाणीव ठेवा शिवरायांच्या इतिहासाची, तलवार तर प्रत्येकाच्या होती, ताकद तर प्रत्येकाच्या मनगडात होती, परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती, माझ्या मित्रांनो, आज 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते। आजही आपल्याला शिवचरित्र खूप प्रेरणा देते, ही तर फार मोठी शोकांतिका आहे। व्हॉट इज प्लॅनिंग, सगळं मॅनेजमेंट, सगळं काही छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून शिकायला भेटतं, ही तर खूप मोठी शोकांतिका आहे। म्हणून चला उठा, आता वेळ आली आहे काहीतरी करून दाखवण्याची, पुन्हा या जगाला मासाहेबांचं, जिजाऊ शिवरायांचं आणि शंभूराजांचं स्वराज्य दाखवण्याची। म्हणूनच तर म्हणतात, नाही लाभणार राजे शुभांसारखे जन्मला। म्हणूनच तर कैकेयीने म्हणतात की सर्व की राजे तुम्ही पुन्हा या जन्मला। माझ्या मित्रांनो, अनेक दरबारी नाचगाणी ही शोभा असायची, पण माझ्या राजाच्या दरबारात अशी नाचगाणी झाली नाहीत,
परिस्थितीला नेहमी माता आणि भगिनींना सन्मान दिला गेला. यावरून मी तुम्हाला एक प्रसंग सांगते. एकदा काही सर्व स्त्रियांचा नाच पाहत होते. त्यावेळी बाळशुभा खूप लहान होते. ते इकडून तिकडून खेळायचे, बागडायचे. त्यावेळी त्यांची नजर त्या सरदारांवर पडते. ते चोरून चोरून पाहतात की ते सरदार काय करीत आहेत. यावेळी एका दासीची नजर शिवरायांवर पडते. ती दासी पळत जाते, मासाहेबांकडे जाते आणि मासाहेबांना म्हणते, मासाहेब मासाहेब आपले बाळशुभा स्त्रियांचा चोरून चोरून नाच पाहत आहेत. त्यावेळी मासाहेबांना खूप राग येतो. त्या मोठ्या आवाजात आणि शिवरायांकडे येतात आणि शिवरायांच्या पाठीवर थाप मारतात आणि शिवरायांना म्हणतात, राजे राजे तुम्हाला या महाराष्ट्रात स्त्रिया नाचवणारा शुभावायचं नाही, तर तुम्हाला या महाराष्ट्रात स्त्रिया वाचवणारा शुभावायचंय. म्हणूनच तर म्हणतात ना, स्त्रियांचा सन्मान करी स्त्रियांचा राखीमान, स्त्रियांचा सन्मान करी स्त्रियांचा राखीमान. जिजामाऊलीने जन्म दिला सर्व माऊलींना शुभांचा अभिमान, सर्व माऊलींना शुभांचा अभिमान. हवा वेगाने नव्हती, हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढणारा इरादा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढणारा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा पुत्र शुभा, असा जिजाऊंचा पुत्र शुभा लाखात एक नाही तर या संपूर्ण जगात एक होता, तर या संपूर्ण जगात एक होता. रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला. स्वराज्य रक्षणासाठी गडकोटी बसला. मानवतेच्या दयेपुढे झिजला असा एक शिवसूर्य, असा एक शिवसूर्य. रायगडी निजला, रायगडी निजला, रायगडी निजला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.